आलेले आहे ईडीने ही संपत्ती जप्त केलेली आहे आणि आपल्या सोबत आहेत विनायक राऊतजी जी ईडीची जी कारवाई आहे काय कशा पद्धतीने बघतोय मला त्याबद्दल अद्यापही काही संपूर्ण माहिती मिळालेली नाही परंतु खऱ्या अर्थाने ईडी म्हणा एन सी बी म्हणा ह्या सगळ्या केंद्रीय एजन्सीचा वापर करून शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीचे जे मंडळी आहेत त्यांना नाहक त्रास देण्याचा जो प्रकार केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय हा अत्यंत निषेधार्थ आहे त्यामुळे त्याच पद्धतीने संजय राऊत साहेबांवर सुद्धा कारवाई केली गेली असल्यास त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि केवळ केवळने केवळ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला वर होणारे जे हल्ले आहेत ते थोपवण्याचं काम त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून होत असताना त्यांना कसं दाबून टाकता येईल हे पाळण्याचं काम या दृष्टिकोनातून केलं गेलं असेल तर ते निश्चितच निषेधार्थ आहे अच्छा संजय राऊत जे आता म्हणले की त्यांचं जे राहतं घर आहे दादरचं ते सुद्धा जप्त केलेलं आहे हे म्हणजे हे तर अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे म्हणजे तुम्ही राहतं घर सुद्धा जप्त करता मग त्या मंडळींनी राहायचं कुठे रस्त्यावर राहायचं का फुटपाथवर राहायचं का संजय राऊत साहेबांचं से घर जप्त केलं असेल प्रताप सरनायकांचं घर जप्त केलं असेल राहत्या घरांवर तुम्ही अशा पद्धतीने जप्तीचं वारण करता आणि लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न करताय हे योग्य नाही आहे पण किरीट यांचं म्हणणं आहे की ईडी जी कारवाई करते ते योग्य प्रकारेच करता ते त्यांच्याकडे पुरावे आहेत तर किरीट सोमय्या बोलणारच आहेत ते आज बोलतायत उद्या ईडी पुढे चालते म्हणजे एक एकीकडे किरीट सोमयाने बोलायचं दुसऱ्या बाजूने ईडीने ताबडतोब कारवाई करायची म्हणजे मिलीजुली भोगत मिलीजुली भगत आहे त्यांची ती अच्छा पण कसं बघतं की नऊ माहिती मिळते की नऊ भूखंड जे आहेत ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत कोणाचे नऊ भूखंड संजय जी राऊतजींचे नाही मला त्याबद्दल काय माहिती नाहीये त्यामुळे मी त्यावर काय बोलणार नाही पण सर्वोच्च नेत्यावर कारवाई झाल्यामुळं परिणाम होतोय का शिवसेनेचं से कार्यकर्त्याचं मनोबल जे आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे परंतु संजय राऊत साहेब अशा या कारवाईला बिलकुल डगमगणार नाहीत ते धिरोधात त्याला सामोरे जातील अशा पद्धतीचं यापूर्वीच त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्या भूमिकेचं अभिमान वाटतो काय वाटतं की म्हणजे या कारवाया कशासाठी कारवायाने केवळ आणि केवळ महाविकास आघाडीला Uh, कुठेतरी डिस्टर्ब करायचं महाविकास आघाडी सरकार खिळखिळ खेड़ करायचं यासाठीच चालू असलेल्या ह्या कारवाई आहेत कोण आहे या पाठीमागे असं वाटतं साहजिकच आहे दिल्लीचे हे जे दिल्लीश्वर आहेत हे ते सांगण्यासाठी अगदी साधा दुधखुळा माणूस सुद्धा सांगू शकतो उद्धव ठाकरेंसोबत कधी कधी चांगले संबंध होते यांचेच मोदींचे आम्ही ना यांचे नाशक बिघडले हे सगळे केवळ नी केवळ महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन होत नाही यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा चाललेला जो थैत्याट आहे त्याच्यातून निर्माण झालेले सगळे प्रकार आहेत अच्छा परंतु वाटतं का की अशा कारवायामुळे महाविकास आघाडीवर जो आहे काय परिणाम अजिबात परिणाम होणार नाही अजिबात परिणाम होणार नाही अच्छा परंतु जे काही शिवसेनेचे काही प्रताप सरेक का असतील किंवा आता मध्यंतरी ठाकरे कुटुंबियांच्या मधले रश्मी ठाकरे यांच्या बंधू असतील त्यांच्यावरची ही कारवाई असेल भाजप पुरावे समोर करते पुरावे मग हे काय धुतल्या तांदळातले लोक आहेत का जर पुरावे काढायचे झालं यांच्या सुद्धा खूप पुरावे आहेतच त्यामुळे केवळ आणि केवळ ओढून ताडून पुरावे जमा करून त्रास देणं हा प्रकार निंदनीय आहे अच्छा। एक इकडे राष्ट्रवादीवर पण नवाब मलिक आणि नंतर इकडे संजय राऊत यांच्यावर कारवाई आता संसदेचं अधिवेशन चालू आहे काय भूमिका असणार आम्ही घेऊ योग्य ती भूमिका घेणारच आहे या विरोधात अच्छा पण तुम्ही आम्ही शहा किंवा पंतप्रधान कारण अशा प्रकारे कारवाई जी केली जाते त्याच्यावर पुन्हा दाद मागणार का नाही त्याच्या संदर्भात आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी चर्चा करूनच पुढचं पाऊल उचलो अच्छा पण अशा कारवाईसाठी जे वेगवेगळे पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत त्यांची काय बांधण्याचं काम चालत यापूर्वी सुद्धा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि बघू पुढे काय होत आहे ते शिवसेनेचे सगळे खासदार असतील कार्यकर्ते असतील संजय राऊत त्यांच्यावर ही कारवाई होते काय भूमिका असणार आम्ही आम्ही पूर्णपणे शिवसेना पूर्णपणे संजय राऊत त्यांच्याबरोबर भक्कमपणे त्यांच्याबरोबर राहणार आहोत दोन हजार नऊ नऊच्या आसपासचा हा व्यवहार आहे आणि आता दोन हजार बावीस ठीक आहे त्याला जे काय उत्तर द्यायचं असेल तेच राऊत साहेबांनी त्यांच्या माध्यमातून दिलं असेल परंतु केवळ ने केवळ ह्या महाविकास आघाडीचे कर्ते कर्मिते म्हणून संजय राऊत यांच्याकडे पाहून त्यांना कसा त्रास देता येईल या दृष्टिकोनातून केलेली ही कारवाई आहे शरद पवार यांच्या घरी आज डिनर आहे तेव्हा अनेक जण जाणार आहेत संजय राऊत जण तिथे जाणार आहेत शिवसेनेतर्फे पण पवार यांच्याशी काय चर्चा केली या आज महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी जे आलेले आहेत सर्व पक्षीय त्या सर्वांना पवार साहेब असेल संजय राऊत साहेब असेल यांनी चहा पाण्याला बोलवले सर्वांना तिथे स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत काय वाटतं की या कारवाईचा संबंध मुंबई महापालिका पुन्हा एकदा या भगव्या झेंड्याच्याच हाती येणार त्यामध्ये कोणी किती जरी करायचं म्हटलं तरी त्याला काही त्यांचं चालणार नाही शिवसेनेचे एवढे मोठ्या नेत्यावर कारवाई केली जाते काय वाटतं की उद्धवजींच्या आसपासचे जे नेते आहेत त्यांना लक्ष केलं जाते मागच्या वेळेला स्वतः संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की काय करायचं ते करा, करा आम्ही जो होईल